सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी गेल्या मार्च महिन्यापासून संपूर्ण जगभर या रोगाने थैमान घातले होते या कोरोना काळात अनेकांची नोकरी गेली तर अनेकांना धंद्यात मोठे नुकसान सहन करावे लागले या काळात संपूर्ण जगच थांबले होते या कोरोना काळातील वीज बिल माफ करायचे ही मागणी अन्य संघटनांनी केली होती याबाबत महाराष्ट्र सरकारने वीज बिलात सवलत देण्यात येईल असेही सांगितले होते पण असे काही घडलेच नाही त्यामुळे अनेक संघटनांनी आंदोलन छेडले पण सरकारवर याचा काहीही परिणाम झाला नाही सध्या महावितरणाने थकीत वीज बिलनं भरलेल्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम चालू केले आहे याबाबत पट्टण कोडोली संघर्ष कृती समितीच्या वतीने शुक्रवारी उप अभियंता पट्टणकडोली यांना निवेदन देण्यात आले होते परंतु महावितरणने त्याला कचऱ्याची टोपली दाखवून आज पुन्हा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम चालू केले आहे त्यामुळे आज पट्टणकडुली संघर्ष कृती समितीच्या वतीने घरगुती व कमर्शियल लाईट कनेक्शन कट करत आहे त्याच्या निषेधात रस्ता रोको निषेध जाहीर केला तसेच सर्व नागरिकांना समितीने जाहीर इशारा दिला की कुणीही लाईट बिल भरू नये व वीज कनेक्शन कट करून देऊ नये त्याबद्दल सोमवारी दिनांक पंधरा दोन दोन हजार एकवीस रोजी निषेध म्हणून पूर्ण गावबंदची हाक देण्यात आली आहे याबाबत रितसर निवेदन हुपरी पोलीस स्टेशनचे पी आर राजेंद्र मस्के यांना देण्यात आले आहे तसेच नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन पट्टणकडोली संघर्ष कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे नवा महाराष्ट्र न्यूजसाठी पट्टणकडोलीहून अनिल बिरांजे